आज कुछ नहीं लिख फक्त ग्राफ वर्ड्स दिलेले होते फक्त बाकी काहीच नव्हतं ऍडवर्ब वर्ब नाउन प्रोनाउन बरोबर आणि सिमिलर सिनोनिम्स आणि एंटोनिम्स वर्ड्स ठीक आहे 10 क्वेश्चन दिलेले होते पेपर सोपा होता पहिला जो क्वेश्चन होता मॅथमॅटिक्सचा विच ऑफ द फॉलोइंग आर शर्ट्स तो तुम्हाला शर्ट बघायचं होतं शर्ट कोणते तो तुम्हाला शायद कदाचित एक्सरसाइज मधला क्वेश्चन रूट 22/7 हे त्या क्वेश्चनचा आंसर होतो ऑप्शन नंबर ए फर्स्ट ठीक आहे क्वेश्चन नंबर सेकंड होता स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज दॅट डॅश रियल नंबर इरॅशनल नंबर नॉट रियल और निगेटिव्ह तर नॉट रियल जे केलेलं आहे त्यांचं आन्सर राईट आहे नॉट रियल क्वेश्चन नंबर थर्ड होता 3x+5 इज दॅट डॅश पॉलिनॉमियल एरोप्लेन मोड बेटा आणि व्हिडिओ चालू आणि कॉल येतो फक्त 10 मिनिटात असते की डिस्प्ले करून ठीक आहे व्हिडिओ स्टार्ट ठेवा ज्यांचे मोबाईल ऑन असतील त्यांनी चालू करू शकतो त्यांच्या मोबाईल स्टार ठीक आहे कॅमेरा ऑन करून तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 3 होता 3x+5 इज द डॅश डॅश पॉलिनॉमियल एकदम बेसिक क्वेश्चन होता लिनियर आहे क्वाड्रेटिक आहे क्यूबिक आहे नन ऑफ दिस क्वेश्चन राहणार लिनियर बरोबर का डिग्री नव्हतीच ना सरळ सरळ लिनियर क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 4 होता कन्वर्ट द रेशो ऑफ 15:4 इंटू द परसेंटेज तर किती टक्के झाले 15/4 × 100 जर करताय तुम्ही तर 375 येईल तर 375% पहिलंच ऑप्शन होतं तुमच्याकडं राईट क्वेश्चन नंबर म्हणजे क्वेश्चन चौथाचा आन्सर होतं हे क्वेश्चन नंबर 5 व्हॉट इज द रेशो ऑफ 1 mm to 1 cm 1 cm मध्ये 10 mm असतात आणि 1 mm चा 1 cm सोबत रेशो काय तर 1:10 1:10 तुमच्याकडे ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर 6 होता विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सोल्युशन ऑफ 3x+2y = 18 नॉट सोल्युशन सांगितलंय म्हणजे तिथं त्या जर व्हॅल्यू पुट केल्या तर तिथे एक्स आणि वाय सॅटिस्फाईड निघणार नॉट तर त्यासाठी 2 6 जर ठेवताय तुम्ही 3 2 6 आणि 6 जर ठेवलं 12 तर 18 LHS = RHS येते तर तुम्हाला LHS नॉट इक्वल टू RHS विचारलेले तर ऑप्शन नंबर सी होता 1 आणि 8 तर 3 1 3 ठेवलं आणि वायच्या जागी जर 8 ठेवताय 8 16 झाले 16 3 किती होता तरी 21 होत आहे परंतु राईट साईड किती 18 आहे त्याच्यामुळे हे आन्सर आहे आणि तिथं सांगितलं नॉट द कॉलिंग इक्वेशन तर या क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर होतं किती सी 1:8 किंवा 1.8 क्वेश्चन नंबर 7 होता द एज्युकेशन सी इज तर एज्युकेशन सी हे 2% असतं तर हे कशाच्या बेसवर असतं तर इन्कम टॅक्सवर का टॅक्सेबल इन्कम तुम्हाला शाळेत शिकवलं असेल तर हे असते इन्कम टॅक्सवर कशावर असतं इन्कम टॅक्स 2% ठीक आहे क्वेश्चन नंबर 8 होता इफ द इन्कम टॅक्स इज 15,500 देन द एज्युकेशन सी विल बी तर 15,500 फक्त 2% करायचे होते तर 15,500 2% क्वेश्चन नंबर 8 तर त्याचा आन्सर काय राहणार आहे बी 310 15,500 × 2/100 करायचं बस तेवढं ठीक आहे क्वेश्चन नंबर